विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। थकित पगारासाठी यशवंत कारखान्याचे कर्मचारी एकवटले। थकित वेतन मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्णय। नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी थकित वेतनासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे। येथील कर्मचाऱ्यांचे 2013 पासून जवळपास 8 कोटी रुपये वेतन थकलेले आहे। यशवंत कारखान्याची लिलाव प्रक्रिया पार पडली, मात्र त्यानंतरही याबाबतचा दावा कोर्टात सुरू असल्याने कर्मचारी आपल्या हक्काचा पगार मिळवण्यासाठी एकवटले आहेत। थकित वेतन मिळेपर्यंत या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे। या संबंधी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आता येथील श्रीनाथ मंदिरात बैठक संपन्न झाली। यावेळी झालेल्या बैठकीत थकित वेतनासंदर्भातचा लढा श्रमिक मुक्ती संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय उपस्थित कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। या बाबतची माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले, यशवंत सहकारी साखर कारखाना माजी कर्मचारी थकित पगार येण्या संदर्भात आज नाद मंदिरामध्ये श्रमिक संघटनेमार्फत सर्व श्रमिक संघटनेमार्फत एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दिघे साहेब, पाटील साहेब आणि कुलकर्ण्याप्पा हे आले आणि आज त्यांनी मार्गदर्शन करून नागेवाडी कारखान्याचे कर्मचारी व महिला कर्मचारी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थिती दाखवून मार्गदर्शन मिळवलं आणि मार्गदर्शन झाल्यानंतर पुढं काय करायचं आणि आपण कसं पैसे मिळवण्याच्या संदर्भात प्रयत्न करायचा हे ठरलं। तर एक समिती नेमून समितीमार्फत आपण पुढील आंदोलन कसं छेडायचं हा विचार विनिमय आजच्या बैठकीत झाला। सहकारी साखर कारखाना नागेवाडीची थकित रकमांबद्दल या ठिकाणी आज मंदिरात जमले होते। या ठिकाणी श्रमिक संघाच्या माध्यमातून सर्वांनी एकजुटीनं पैसे मिळेपर्यंत प्रयत्न करण्याचा ठराव या ठिकाणी झाला। त्याचप्रमाणे कामकाज पुढे चालवण्यासाठी कामगारांनी एकजुटीनं आपली कमिटी तयार केलेली आहे। कामगारांचे थकित पैसे हे जिल्हा बँकेकडे आहेत, परंतु काही कायदेशीर कामामध्ये पैसे अडकून पडले आहेत असं जिल्हा बँकेकडून कर्मचाऱ्यांना सांगितलं गेलेलं आहे। कायदेशीर कामकाज नागेवाडी कारखान्याबद्दल मध्ये कोणाच्या विरोधात काय करत असेल त्याला आमचा विरोध नाही, पण या कायदेशीर कामकाजामध्ये सामान्य कामगारांचे पैसे अडकून राहावे असे कोणताही प्रश्न त्याच्यामध्ये नाही। त्याच्यामध्ये जे पैसे कामगारांना मिळाले पाहिजेत अशा भूमिकेनं पुढच्या काळामध्ये एकजुटीनं नागेवाडीच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे सर्व कामगार वाटचाल करणार आहेत असा या ठिकाणी निर्णय झाला। कारखान्यातल्या कामगारांचे पैसे मिळण्याच्या बाबतीमध्ये जे कोर्टात गेलेले आहेत यांनी कामगारांचे पैसे मिळण्यास हरकत नाही अशी जाहीर भूमिका घेतली पाहिजे अशी आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आणि त्या बाबतीमध्ये हे कोणी कामगारांचे पैसे मिळण्याच्या बाबतीमध्ये अडचण तयार करतो त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्याकडे मागणी करून प्रसंग पडला तर आंदोलन करून सुद्धा कामगारांचे पैसे कोर्टातून मुक्त झाले पाहिजेत आणि कामगारांना मिळाले पाहिजेत या दिशेनं वाटचाल करण्याचा निर्णय आज झाला। मी भाऊसाहेब विष्णू यादव गावखडेपूर
यशवंत सहकारी साखर कारखाना माजी कर्मचारी थकीत पेमेंटच्या संदर्भात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे असणारे रक्कम ही पेंडिंग आहे कर्मचाऱ्यांची, तरी ते मिळवण्यासाठी श्रमिक सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष कोल्हापूर विभागीय ते दिगे साहेब कुलकर्णी साहेब आणि सांगली जिल्हा श्रमिक संघाचे अध्यक्ष गोपाळ पाटील साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी ते या ठिकाणी येऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेप्रमाणे आज कमिटी नेमून त्या कमिटीपासून सगळीकडं असं निदर्शनास चुकीचं होऊ नये म्हणून समिती नेमून तर पुढील लढा असा कार्यरत पैसे मिळेपर्यंत राहील तरी सर्व कामगारांनी एकत्र येण्याबाबत व एकत्रित राहण्याबाबत मार्गदर्शन दिगे साहेबांनी केले. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या जिल्ह्यातील पेन्शनर संघटनेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी यांचे पेमेंटच्या बाबत सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. तर यापुढील काळात संपूर्ण कर्मचारी जे दिगे साहेब व पाटील साहेब कुलकर्णी साहेब हे जे सूचना करतील त्याप्रमाणे काटेकोरपणे सातत्याने त्यांच्या पाठीशी ठाम राहतील. वेळ प्रसंगी कोणत्याही अडचणीला आम्ही सर्व कर्मचारी त्यांच्या बाजूने व ते आम्हाला कायम सहकार्य राहणार कडेपर्यंत पैसे मिळेपर्यंत अशी त्या साहेबांनी ग्वाही दिली आणि पाठीशी आमच्या राहणार आहेत. तरी यापुढील काळात पैसे मिळेपर्यंत कडक एकदम धोरण राबवण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी देखील आम्हाला सहकार्य केले व समिती नेमण्यास सूचना केली. तर समिती पण नेमली एवढेच आपल्याला आज रोजी या बैठकीत ठरली.